चला मित्रांनो, आता आपण फंडामेंटल ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये सिक्स लेक्चर पाहणार आहोत। ज्या लेक्चर मध्ये आता आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स ऑन द बेसिस ऑफ आपण क्लासिफिकेशन करणार आहोत। कशाचं? ऑर्गेनिक कंपाऊंडचं, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला। त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असेल त्याच्या बेसिसवर त्यांना क्लासिफिकेशन करणार आहोत। आणि आपण दुसरं करणार आहोत फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर, म्हणजे जेवढेही कार्बनचे कंपाऊंड्स असतात नेचरमध्ये हे सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण त्यांचं दोन प्रकारात क्लासिफिकेशन स्टडी करत असतो। बरोबर आहे? हे क्लासिफिकेशन व्यवस्थित समजलं तर आपल्याला कार्बनच्या कंपाऊंडची अलग अलग आहे अशी ओळख होणार आहे। बरोबर आहे? आणि ते कशा पद्धतीनं अलग आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यानं वेगळे आहे का फंक्शनल ग्रुपनं वेगळे आहे, आणि ते कोणत्या कॅटेगरीचे कंपाऊंड्स आहे हे कळून जाईल। बरोबर आहे? त्यामुळं आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये मिलियन्स ऑफ कार्बनच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करून राहिलो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर। सुरुवातीला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याच्या बेसिसवर कार्बनच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत। तर मग स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपण कार्बनच्या कंपाऊंडला कशा पद्धतीनं क्लासिफाईड केलं हे समजून घेऊ। ठीक आहे? आता बघा, तर हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड्स? कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स। कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स। त्यांना काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणत असतो। क्लिअर आहे? म्हणून आपण सांगतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण जे क्लासिफिकेशन करून राहिलो स्ट्रक्चरच्या बेसिसवर, तर आपल्याला माहिती आहे की कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड। म्हणजे कार्बननं बनलेल्याच कंपाऊंडचं स्ट्रक्चरच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करून राहिलो। आता जे कार्बननं बनलेले कंपाऊंड असतात ऍक्च्युली ते दोन प्रकारचे असतात। एक तर ते ॲलिफॅटिक, आपण स्ट्रक्चरच्या बेसिसवर त्यांना ॲलिफॅटिक और असायक्लिक ऑर्गेनिक कंपाउंड, नावातच आहे असायक्लिक, म्हणजे त्याच्यामध्ये सायकल नाही आहे। आणि दुसरे जे रिंग कंपाऊंड असतात किंवा सायक्लिक कंपाऊंड असतात किंवा क्लोज रिंग कंपाऊंड्स म्हणू आपण त्यांना, हे दुसरे कॅटेगरीमध्ये आपण डिवाइडेड केले। म्हणजे जे कार्बनचे कंपाऊंड रिंग फॉर्ममध्ये असेल ते वेगळ्या क्लासमध्ये टाकू आपण। तर सुरुवातीला आपण ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची डिटेल माहिती करू, मग आपण सायक्लिक कंपाऊंडवर येऊ। ठीक आहे? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी माहिती असली पाहिजे की असायक्लिक किंवा ॲलिफॅटिकचं मिनिंग काय होत असते माहिती आहे का? ओपन चेन। काय होत असते? ओपन चेन। म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये काय असेल? ओपन चेन असेल। व्हॉट एव्हर इट इज स्ट्रेट चेन ऑर ब्रँच, ती स्ट्रेट चेन ही राहू शकते। म्हणजे या प्रकारची कार्बन कार्बन मध्ये अशी स्ट्रेट चेन ही राहू शकते किंवा कार्बन कार्बन ऍटम मध्ये अशी ब्रँच ही राहू शकते। ठीक आहे? तर ॲलिफॅटिकचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे, पाठ नाही करायचं आहे। ॲलिफॅटिकचं मिनिंग होत असते ओपन चेन, ऑर्गॅनिकचं मिनिंग होत असते कार्बन कंटेनिंग, कार्बन कंटेनिंग, आणि कंपाऊंडचं मिनिंग तर कंपाऊंड असायचं। म्हणून याचे डेफिनेशन काय बनवसाल सांगा? ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचे डेफिनेशन काय करसाल? ओपन चेन, ओपन चेन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक और असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड। तर यांचे एक्झाम्पल बघू आपण ॲलिफॅटिक कंपाऊंडचे। हे ओपन चेन असतात म्हणजे टर्मिनल कार्बन ऍटम जॉईन नाही राहणार। ठीक आहे? हे एक एक्झाम्पल घेतलं मी, इथे घेतलं एक, प्रत्येक कार्बनची बॅलन्सिंग फोर करायची, एवढे हायड्रोजन द्यायचे त्यांना, आहे की नाही? असं काही नाही, यांच्यामध्ये डबल बॉन्डही राहू शकते, ट्रिपल बॉन्डही राहू शकते। अशा प्रकारे मी जर एक डबल बॉन्डवाला फोर कार्बनचा फॉर्म्युला काढला, ट्रिपल बॉन्डवालाही कंपाऊंड राहू शकते। ठीक आहे? अशा प्रकारे ट्रिपल बॉन्डवालाही कंपाऊंड राहू शकते। त्याच्यामुळे हा सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड। असं काही नाही, ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये फंक्शनल ग्रुपसुद्धा राहू शकतात। अशा प्रकारे हे जर घेतला मी ब्युटील आर्डी, अशा प्रकारे तुम्ही कोणताही कंपाऊंड घ्या जे ओपन चेन असेल, फंक्शनल ग्रुप इथील अल्कोहोल, हे सर्व कंपाऊंड ॲक्च्युली कोणते कंपाऊंड्स आहे?
ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणून आपण ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन क्लिअर झाली. या फॉर्म्युल्याला पाहूनच त्याची डेफिनेशन आहे, त्यांच्या नावातच त्यांची डेफिनेशन आहे. असायक्लिक म्हणजे ज्यांच्यामध्ये रिंग फॉर्म नसते, म्हणजेच काय असतील ते ओपन चेन किंवा ब्रँच चेन असते, ठीक आहे. आणि म्हणून याची डेफिनेशन काय द्यायची आहे, ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओपन चेन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे या टाईपचे कंपाऊंडचा आपल्याला सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे. असे स्ट्रक्चर असणारे आहे ना, ओपन चेन कार्बन असणारे जे कंपाऊंड आहे त्यांना आपण ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून. आता इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं? तर हे आपण याची डेफिनेशन केली होती. आता हे जे कंपाऊंड आहे हे सुद्धा आपण दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काय केले, डिवाइड केले, ठीक आहे. यांच्यामध्ये जे ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असते, जसं हे सिंगल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड, आणि इथे आता डबल बॉन्ड आहे, इथे आता ट्रिपल बॉन्ड आहे, असे फंक्शनल ग्रुप असणारे, म्हणजे सिंगल बॉन्ड असणारे आणि डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असणारे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहे हे फर्दर क्लासिफाईड करण्यात आले. तर हे पुन्हा दोन क्लासमध्ये क्लासिफाईड करण्यात आले. एक आहे सॅच्युरेटेड, होता आहे सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणून आपण, ठीक आहे. हा एक पहिली कॅटेगरी आहे. आणि दुसरा जो क्लास आहे याचा तो आहे अनसॅच्युरेटेड, ते आहे अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडचं मिनिंग समजून घ्यायचं आहे, बस फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचं काम नाही. अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक, ॲलिफॅटिक म्हणजेच ओपन चेन असणारे असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, क्लिअर आहे. आता हे दोन जे आहेत हे ॲलिफॅटिक कंपाऊंड जे असतात हे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, त्यांच्यामध्ये असणाऱ्या बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये जर सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्यांना आपण काय म्हणू, सॅच्युरेटेड. आणि ज्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड असेल, म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना आपण काय म्हणू, अनसॅच्युरेटेड. मग आता मी इथे तुम्हाला यांची डेफिनेशन्स करणं समजावून सांगतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे सॅच्युरेटेडचं मिनिंग काय लक्षात ठेवायचं आहे, हे जे सॅच्युरेटेडचं मिनिंग आहे, या सॅच्युरेटेडचं मिनिंग आहे सिंगल बॉन्ड असणार, सिंगल बॉन्डेड, म्हणजे कुठंच डबल बॉन्ड येणार नाही फॉर्म्युला. ॲलिफॅटिकचा अर्थ काय, ओपन चेन, काय ओपन चेन. आणि ऑर्गॅनिकचा अर्थ आहे कार्बन बनवेल, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज, काय म्हणून आपण, सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. क्लिअर झालं? सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन पाठ नाही करायचं. सॅच्युरेटेडचं मिनिंग समजायचं आहे की आपल्या केमिस्ट्रीमध्ये जे फॉर्म्युले येतील ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये फक्त सिंगल बॉन्ड असेल, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नसेल आणि ते ओपन चेन असतील तर त्यांना आपण सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. तर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची केमिस्ट्री ही कुठून स्टार्ट झालेली आहे, याचा पॅरेंट कंपाऊंड आहे अल्केन. कुठून स्टार्ट झालेली आहे, अल्केन म्हणजे हे सर्वांचा वडील आहे. इथून सिंगल बॉन्डेड कंपाऊंडची केमिस्ट्री स्टार्ट झालेली आहे, समजलं लक्षात आलं. आणि सर्वांना माहिती आहे की अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2, है की नाही. म्हणजेच आपण जर एक्झाम्पल घेतलं तर हे CH4 एक एक्झाम्पल घेतलं आपण, मिथेन, तर हे अल्केनचं एक्झाम्पल घेतलं आपण, ठीक आहे. अशा प्रकारे तर तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल तर सर्वात पहिल्यांदा तर आपण कोणाच्या याच्यावर फोकस करून राहिलो, सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. सॅच्युरेटेडचं मिनिंग काय झालं आहे, सिंगल बॉन्ड असणारे. ॲलिफॅटिकचं मिनिंग काय, ओपन चेन. ऑर्गॅनिकचं मिनिंग आहे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे ही कुठून स्टार्ट झालेली आहे, अल्केनपासून. म्हणजे तुम्हाला जर अल्केनची इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती झाली तर तुम्ही केमिस्ट्रीमधला कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड जो आहे त्याचं नॉमेनक्लेचर हे जे आहे, नाव जे द्यायचं आहे त्यांचं, हे या अल्केनच्याच नावावर येणार आहे. म्हणजे सिंगल बॉन्डेड कंपाऊंडची केमिस्ट्री अल्केनपासून स्टार्ट होत असते. जसं मी तो उदाहरण देतो बघा लक्षात ठेवायचं आहे. आपण जर एक इथेन घेतला, इथे काय घेतला, इथेन.
आता या इथेनचा एक हायड्रोजन जर आपण काढून टाकला, इथेनचा एक हायड्रोजन जर काढून टाकला एका फंक्शनल ग्रुपनं, तर असा एक कंपाऊंड तयार झाला हे इथिल अल्कोहोल. हा सुद्धा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. इथे वापस मी हाच हायड्रोजन, एक हायड्रोजन ब्रोमिननं काढून टाकला, इथिल ब्रोमाइड, हा सुद्धा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडच आहे. इथे जर मी हा वाला फंक्शनल ग्रुप दुसऱ्या एखाद्या फंक्शनल ग्रुपनं काढला, क्लोरीननं काढला, आहे की नाही, तर इथे असं तयार होईल CH3CH2Cl, इथिल क्लोराईड, हा सुद्धा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, सिंगल बॉन्डच आहे याच्यावर, आहे की नाही. इवन हा वाला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन मी अमाईन ग्रुपनं काढला NH2. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला, हे जे पॅरेंट अल्केन आहे, हा जो इथेन आहे पॅरेंट अल्केन, या अल्केनपासूनच हे सर्व सिंगल बॉन्डेड कंपाऊंड तयार होत असतात. बस यांच्यामध्ये एक फरक असते, फंक्शनल ग्रुपचा फरक असते, हायड्रोजन्स निघून त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येणार आहे. तर यांच्यामध्ये तुम्हाला कुठंच डबल बॉन्ड दिसत नाही, आणि जर डबल बॉन्ड दिसत नसेल तर सिंपल लक्षात ठेवायचं आहे की कोणते कंपाऊंड आहे सॅच्युरेटेड, आणि ओपन चेन असल्यामुळे त्यांना आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणू. तर हे सर्व कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहे, अल्केनचे. जसं आपण आपल्या आईवडिलाचे डेरिव्हेटिव्ह आहोत, तसं सिंगल बॉन्डेड कंपाऊंड हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो, पॅरेंट अल्केनचा. पॅरेंट अल्केनपासूनच हे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड तयार होत असतात, बरोबर आहे. म्हणून पूर्ण सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जी बेसिक आहे ते कोण आहे, अल्केन. तुम्हाला अल्केनची सर्व इन्फॉर्मेशन समजली म्हणजे या सर्व सॅच्युरेटेड कंपाऊंडची इन्फॉर्मेशन क्लिअर होते. त्याच्यामुळे 11th मध्ये अल्केन हे सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे सिंगल बॉन्डेड कंपाऊंडचं, आणि म्हणून आपल्याला त्यांचे डेरिव्हेटिव्ज 12th मध्ये शिकायला भेटणार आहे सर्व कंपाऊंड्स. पण आपण इथेच यांची बरीचशी माहिती पाहणार आहोत. समजलीपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आता तुम्हाला सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स ओळखता येईल, बरोबर आहे. अल्केन आणि अल्केनचेच डेरिव्हेटिव्ज, नॅचरली या सर्वच कार्बनचा हायब्रिडायझेशन काय असेल, SP3. या सर्वच कार्बनचा हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, SP3 हायब्रिडायझेशन. टेट्राहेड्रल शेप, बॉन्ड अँगल 109° 28' असं राहणार आहे. म्हणून तर मी सुरुवातीचे जे लेक्चर आहे त्यात कार्बनला सिंगल बॉन्ड जेव्हा असते तेव्हा SP3 हायब्रिडायझेशन कसं तयार होत असते हे समजावून सांगितलं होतं, क्लिअर आहे. म्हणजे ती माहिती, बेसिक माहिती ही येणारच आहे तुम्हाला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, हे झालं सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि हे त्यांचे काही एक्झाम्पल आपण दिले, असे खूप सारे एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत, क्लिअर आहे. आता आपण येऊ अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे आपण क्लासिफिकेशनमध्ये आपण पहिला सेक्शन कम्प्लीट करणार आहोत पहिल्यांदा, ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर त्यामध्ये आपण सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहिलं. आता आपण अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्सवर फोकस करू. अनसॅच्युरेटेडचं मिनिंग समजून घ्या. अनसॅच्युरेटेडचं मिनिंग होत असते मल्टिपल बॉन्डेड, मल्टिपल बॉन्डेड, आहे की नाही. ॲलिफॅटिकचं मिनिंग काय होत असते, ओपन चेन, काय होत असते, ओपन चेन. आणि ऑर्गॅनिकचं मिनिंग होत असते कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. म्हणून याची डेफिनेशन काय करसाल, मल्टिपल बॉन्डेड ओपन चेन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एकदा पुन्हा डेफिनेशन सांगतो, अनसॅच्युरेटेडचं मिनिंग काय होत असते, मल्टिपल बॉन्डेड. मल्टिपल बॉन्डेड म्हणजेच ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, असे फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड, ठीक आहे. त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिनिंग समजून घ्या पहिल्यांदा. जिथेही अनसॅच्युरेटेड असा शब्द येईल याचा अर्थ त्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहे. मल्टिपल बॉन्ड आहे म्हणजे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे किंवा कार्बन कार्बनच्या कंपाऊंडमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आणि ॲलिफॅटिकचं मिनिंग होत असते ओपन चेन, आणि ऑर्गॅनिकचं मिनिंग होत असते कार्बननं बनलेले. म्हणून याची डेफिनेशन सिंपल आहे, मल्टिपल बॉन्डेड आहे ना, ओपन चेन म्हणजे याच्यामध्ये लिंक नसेल, ॲलिफॅटिक म्हटल्यावर
कार्बन कंटेनिंग कंपाउंड्स आर कॉल्ड एज अनसैच्युरेटेड एलिफेटिक ऑर्गेनिक कंपाउंड्स. जिथे ही डेफिनेशन सांगितले तिथे व्हिडिओ पॉज करून डेफिनेशन्स लिहून घ्यायचे. क्लियर झालंय? मग आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये हे फर्दर क्लासिफाईड केले आहे. दे आर फर्दर क्लासिफाईड एज ए कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड, ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे असे एका कॅटेगरीमध्ये टाकले जाते, आणि ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे असे एका कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले. कार्बनला तर व्हॅलन्सी चारच राहिला. जे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? अल्किन. त्यांचा पॅरेंट मेंबर कोण आहे? अल्किन. जसं सिंगल बॉन्डेड कंपाऊंडचा पॅरेंट कंपाऊंड कोण आहे? अल्किन. म्हणजे सिंगल बॉन्डची केमिस्ट्री हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अल्किनची केमिस्ट्री समजून घेणं माहिती म्हणजे आवश्यक आहे. तसं तुम्हाला अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये जो पहिल्या कॅटेगरीचा कंपाऊंड आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड, याचा पॅरेंट कोण आहे? अल्किन. अल्किनची केमिस्ट्री म्हणजे अल्किन मधली बॉन्डिंग, अल्किन मधल्या रिएक्शन, अल्किन मधली नॉमेनक्लेचर समजल्यानंतर तुम्ही कोणताही कार्बन कार्बन डबल बॉन्डवाला कंपाऊंड या पॅरेंट कंपाऊंडवरूनच त्याचं डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे? तसंच कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जेव्हा असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये तर त्याला आपण कोणत्या कंपाऊंड म्हणणार आहोत? अल्काइन. काय म्हणणार आहोत? अल्काइन. हे सिम्पलेस्ट मेंबर आहे. सिम्पलेस्ट म्हणजे जे फक्त हायड्रोजन आणि कार्बननं बनलेले आहे, ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येणार नाही त्यांना आपण पॅरेंट कंपाऊंड म्हणत असतो. पॅरेंट हायड्रोकार्बन्स. काय म्हणतो? पॅरेंट हायड्रोकार्बन्स. आपण ऐकतो बऱ्याचशा कोचिंगमध्ये ऐकतो की हायड्रोकार्बन चॅप्टर समजून घेऊन राहिलेला. बरोबर आहे? हायड्रोकार्बन म्हणजे माहिती आहे का? हे पॅरेंट कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. हे जर समजले तर तुम्हाला सर्वच बाकीचे कंपाऊंड समजून जाईल. कारण जी केमिस्ट्री स्टार्ट होत असते सिंगल बॉन्डची केमिस्ट्री अल्केन पासून स्टार्ट होत असते. कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंडचा जो सिम्पलेस्ट मेंबर आहे त्यांची केमिस्ट्री अल्किन पासून स्टार्ट होत असते, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड जे आहे सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन यांची केमिस्ट्री याला अल्काइन चॅप्टर नाव दिलेलं आहे. म्हणून हायड्रोकार्बनमध्ये तीन महत्वाचे चॅप्टर येणार आहे हायड्रोजन आणि कार्बननं बनलेले कंपाऊंडमध्ये. अल्केन, अल्किन, अल्काइन. म्हणजे आता आपण यांची डेफिनेशन्स करू. कोणाची? अल्किन, अल्केन, अल्काइनची. मला पाठ करायचं कामच नाही. मी जर सिस्टमॅटिक समजून घेतलं तर मला ही डेफिनेशनचंही इझी पार्ट होईल. आता मी जर याचं एक्झाम्पल घेतलं कशाचं? अल्केनचं. फॉर एक्झाम्पल अल्केनचं डेफिन आपण हे समजून घेतलं इथपर्यंत लक्ष ठेवा. आता मी जर म्हटलं की हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे अनसॅच्युरेटेड त्यामधला पहिला कोण आहे? अल्किन. तर मी थोडक्यात अल्किनची इन्फॉर्मेशन देतो. सपोज हे पॅरेंट कंपाऊंड घेतलं तुम्ही अल्किन. काय नाव आहे याचं? एटी. याचे दोन कार्बन असल्यामुळे डबल बॉन्ड असल्यामुळे ईएन. आता मी याचा एक हायड्रोजन्स काढला. काय काढला? एक हायड्रोजन जर काढला वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपनं त्याचे डेरिव्हेटिव्ह बनव. सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू ओ एच असा एक कंपाऊंड बनव. क्लिअर आहे? त्यानंतर मी जर एक हायड्रोजन काढला या डबल बॉन्ड मधला इथनला सी एल. मी जर इथे एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला एक हायड्रोजन काढला आणि याच्या जागी आणला सी एल, तर हे झाले डेरिव्हेटिव्ह. म्हणजे यांचा कंपाऊंडचा स्टडी जो आहे तो कोणावर आलेला आहे? या पॅरेंट कंपाऊंडवरून आलेला आहे. यांच्यात आणि यांच्यामध्ये फरक आहे फंक्शनल ग्रुपचा. कशाचा? फंक्शनल ग्रुपचा. फंक्शनल ग्रुप काय आहे तर ते लेटर ऑन आपण क्लासिफिकेशनमध्ये तर समजून घेणारच आहे. बरोबर आहे? तर त्याच्यामुळं हा जो आहे याला आपण काय म्हणतो? विनिल अल्कोहोल. काय म्हणतो? विनिल अल्कोहोल. याला आपण विनिल क्लोराईड म्हणतो. काय म्हणतो? विनिल क्लोराईड. आणि याला विनिल सायनाइड. विनिल सायनाइड. आपले पॉलिमर वगैरे जे आहे ना पीव्हीसी पॉलिव्हिनिल क्लोराईड प्लॅस्टिक ते यांच्यापासून बनलं जात असते. विनिल क्लोराईड पासून पीव्हीसी प्लॅस्टिक पाईप म्हणतो ना आपण, तर हे या पॅरेंट कंपाऊंडचे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे यांच्यापासून तयार होणारे. म्हणजे यांची जी केमिस्ट्री आहे यांचे जे रिॲक्शन आहे ते यांच्यावर डिपेंड आहे. म्हणूनच आपण जेव्हा अनसॅच्युरेटेड अल्फॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पहिला मेंबर शिकणार आहोत कोण? अल्किन. तर अल्किनची डेफिनेशन्स पाठ करायची गरज नाही. अल्किन हा सिम्पलेस्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा हायड्रोकार्बन आहे. म्हणून याची डेफिनेशन आहे की नाही? अल्किनची डेफिनेशन्स काय करसाल? दे आर
कार्बन कार्बन डबल बॉन्डेड हाइड्रोकार्बन कंपाउंड्स आर कॉल्ड एज एल्कीन। कार्बन कार्बन डबल बॉन्डेड हाइड्रोकार्बन कंपाउंड्स आर कॉल्ड एज एल्कीन। ठीक है, अशा प्रकारे हे सुद्धा अल्कीन कॅटेगरीचे कंपाउंड्स आहेत। म्हणजे इथे पॅरेंट कंपाउंड आहे अल्कीन हायड्रोकार्बन सिंप्लेस, आणि त्यांच्यामध्ये जर हायड्रोजन निघून फंक्शनल ग्रुप आला तर ते त्याचे डेरिव्हेटिव्ह झाले, म्हणजे त्याच्यापासून तयार झाले। तर यांची ही केमिस्ट्री यांच्यासारखीच असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। यांचेही नॉमेनक्लेचर यांच्याच नावाहून आलेले असते हेही समजून घ्यायचं आहे। क्लिअर आहे? म्हणून आपल्याला अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये महत्त्वाचं आहे अल्कीन, यांची केमिस्ट्री आपण 11th मध्ये आपल्याला सेपरेट अल्कीन पार्ट डिटेल समजून घ्यायचं आहे। त्यानंतर अनसॅच्युरेटेडमध्ये ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारे जे आहेत तर त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखणार आहोत? अल्काईन या नावाने ओळखणार आहोत। कोणत्या नावाने ओळखणार आहोत? अल्काईन। म्हणून अल्काईनचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, 1, 2, 3 असे जर कार्बन घेतले तर हे झाले कार्बनची व्हॅलन्सी 4 करायचे। एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल घेतलं तर हे बघा, हा जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे याला आपण ऍसिटिलीन म्हणत असतो, याला आपण मिथिल ऍसिटिलीन म्हणणार आहोत। मिथिल ऍसिटिलीन। क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? अल्काईनचे डेफिनेशन्स काय करतात? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्काईन, आणि म्हणून ट्रिपल बॉन्डची केमिस्ट्री इथून स्टार्ट होत असते। या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? SP। याही कार्बनचा हायब्रिडायझेशन SP आहे की नाही? तसं इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा। या कार्बनचा हायब्रिडायझेशन राहणार आहे SP2 अल्कीनमध्ये। तर अशा प्रकारे आपण सुरुवातीचा जो सेक्शन आहे तो आपण पाहणार होतो ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड यांची माहिती पाहिली। आज आपण रिंग किंवा सायक्लिक कंपाऊंडची क्लासिफिकेशन नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार। तर आजच्यासाठी जे लेक्चर आपण समजून घेतलं ते असं होतं की आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन्स कशाच्या बेसिसवर केलं? स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या बेसिसवर केलं, फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर नंतर करणार आहोत। आणि आपल्याला समजलं पाहिजे की कार्बनच्या कंपाऊंडची ओळख आपण त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या बेसिसवर आणि फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर करणार आहोत, बरोबर आहे? तर मग आता स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या बेसिसवर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण क्लासिफिकेशन करून राहिलो, म्हणजेच कार्बनच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करून राहिलो। तर ते दोन मेन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं जाईल, ॲलिफॅटिक ऑर असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरे सायक्लिक ऑर रिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड। तर ॲलिफॅटिक ऑर असायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये दोन प्रकार येतात, सॅच्युरेटेडचं मिनिंग होत असते सिंगल बॉन्डेड आणि अनसॅच्युरेटेड दुसरा ॲलिफॅटिक मिनिंग होत असते मल्टिपल बॉन्डेड, आणि ॲलिफॅटिकचं मिनिंग होत असते ओपन चेन, म्हणजे मल्टिपल बॉन्ड असणारे ओपन चेन कार्बन कंपाऊंड्स आणि सिंगल बॉन्ड असणारे ओपन चेन कार्बन कंपाऊंड्स ज्यांना आपण अल्केन म्हणत असतो। मग अल्केनची डेफिनेशन काय असतात? सिंगल बॉन्डेड ओपन चेन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्केन। कार्बन कार्बन डबल बॉन्डेड ओपन चेन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्कीन। कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड ओपन चेन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्काईन। क्लिअर आहे? तर अशा प्रकारे आपण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मधला फरक समजून घेतला की सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डेड, अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड येत असते। ठीक आहे, तर आपल्या 11th मध्ये हे तीनही चॅप्टर महत्वाचे आहे, कारण यांची केमिस्ट्रीच इथून स्टार्ट होत असते। पॅरेंट कंपाऊंड आहे अल्कीन, अल्की अल्काईन, दे आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन कंपाऊंड, बेसिक हायड्रोकार्बन कंपाऊंड, सुरुवातीचे हायड्रोकार्बन कंपाऊंड। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना 11th वीतल्या अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांची केमिस्ट्री नोन असली पाहिजे, माहिती असली पाहिजे। त्यासाठीच मी सुरुवातीच्या लेक्चरपासून प्रयत्न करून राहिलो की ॲज ए बुक सारखं न शिकवता तुम्हाला केमिस्ट्रीचं जे फंडामेंटल आहे ते क्लिअर झालं पाहिजे। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायक्लिक ऑर रिंग ऑर्गॅनिक कंपाऊंडची माहिती पाहणार आहोत। क्लिअर झालं आहे? हे लेक्चर नंबर 6 आहे। ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर सर्वच लेक्चर अपलोड केलेले आहे, आणि या सर्वच लेक्चरची जी टेस्ट आहे, म्हणजे या सर्वच लेक्चरवरती टेस्टसुद्धा मी ऑनलाईन प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे? तर काही ऑनलाईन टेस्ट मी
यूट्यूबवर सॉल्व केलं त्याच टेस्टच्या खाली त्याचाच गुगल लिंकमध्ये, गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये त्यांची टेस्ट तुम्हाला पहिले सोडवायची आहे आणि मग ते जे ॲन्सर आहे ते त्याच्यावर तुम्ही चेक करायचे. थँक्यू. समोर आपण आता सायक्लिक और रिंग कंपाऊंड्स नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत.